ठाकरेंच्या मशाल गीतात असलेल्या जय भवानी या शब्दावरील आक्षेपावर निवडणूक आयोग ठाम आहे. आम्ही घेतलेला आक्षेप योग्य आहे असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर ठाकरे गटाने त्यांना पत्र पाठवत पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र निवडणूक आयोग आपल्या भूमिकेवर ठाम आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय. पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष, एवढा आकस हा त्यांच्या नसानसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय, उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल. तर ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही. आम्ही ह्याच्याबद्दल लढाई लढतो आहोत, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही. 24 ऑगस्टच्या पत्रातल्या मुद्द्यानुसार तेच मुद्दे आक्षेपाचे कोणते आहेत हे आम्ही त्यांना कळवले. त्यावरती त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आपण या विषयाचा पुनर्विचार करावा आणि आम्हाला याला मान्यता द्यावी. त्याप्रमाणे कमिटीची पुन्हा मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आम्ही तो मुद्दा पुन्हा चर्चेला घेतला. त्यांनी पत्रामध्ये जे मुद्दे मांडलेले होते त्याच्या अनुषंगाने आणि 24 ऑगस्टच्या पत्रातल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही ते कम्पेअर केलं. त्यावरून कमिटी अशा मुद्द्यावरती पोहोचली की आपण काढलेले आक्षेप हे योग्य आहेत.